CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर। महाराष्ट्र नवनिर्माण सेना चेंबूर विधानसभा शाखा 155 मनसे मोफत सेवा प्रजासत्ताक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेट वाटप करण्यात आलं। 26 जानेवारी 2022 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त मनसे कार्यालय सुमन नगर चेंबूर मुंबई येथे वार्ड क्रमांक 155 मधील 60 वर्षावरील सुमारे 800 ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं। सदर प्रसंगी प्रमुख उपस्थिती मनसे नेते श्री शिरीष सावंत साहेब यांच्या हस्ते वाटपांचा शुभारंभ करण्यात आला। सदर कार्यक्रमाचं आयोजन ॲडव्होकेट सचिन काळे उपविभाग अध्यक्ष सौ आशा सचिन काळे अध्यक्ष जनता सामाजिक प्रतिष्ठान यांनी केलं होते। सदर प्रसंगी महाराष्ट्र निर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक तसेच विभागातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आमच्या या राजगड क्रमांक 155 या गडातर्फे उपविभाग अध्यक्ष सचिन काळे, त्याचप्रमाणे शाखाध्यक्ष राजू सुरवसे, महिला शाखाध्यक्षा वासनिक शारदाताई वासनिक, त्याचप्रमाणे आमचे विभाग अध्यक्ष विजय गर्जे, आमच्या महिला विभाग अध्यक्षा वाघमारेताई, माजी विभाग अध्यक्ष चंद्रकांत म्हात्रे आणि सर्व महाराष्ट्र सैनिक यांनी या लाल डोंगर परिसरातील आबालवृद्धांसाठी ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। मी गेली अनेक वर्ष स्वातंत्र्यदिन किंवा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने या शाखेमध्ये येत असतो, या गडामध्ये येत असतो। अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम या गडामधील आमच्या या महाराष्ट्र सैनिकांनी आयोजित केलेले आहेत। मला आठवतं की मागच्या वर्षी या लोकांनी अपाहिज लोकांसाठी या ठिकाणी सायकल आणि इतर व्हीलचेअर्सचं वगैरे वाटप केलं होतं। अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम या गडामधनं या वास्तूमधनं होत असतात। मी या निमित्ताने माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारचं काम यांच्याकडून घडो अशी मी आई जगदंबेची प्रार्थना करतो। जय महाराष्ट्र। आज भारत देशाचा 74वा प्रजासत्ताक दिन आहे। प्रजासत्ताक दिन आपण का मनवतो की आपण इंग्रजांचं नियमावली बंद करून माननीय डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तयार केलं आणि त्याची आजपासून अंमलबजावणी सुरुवात केली आहे। एक पारतंत्र्यातून आपण एक वेगळ्या प्रकारे कायदे कसे सांभाळायचे किंवा कायदे कसे आपल्या स्वतःच्या भारताच्या कायद्यामध्ये आपण एक सुरुवात केली त्याचं प्रत्येक म्हणून आपण 26 जानेवारी मनवतो। तर आज आम्ही काळेसाहेबांच्या माध्यमातून खरोखरच की एक आपल्याला आबालवृद्ध जे आहेत वृद्ध नागरिक आहेत त्यांना आपण ह्या थंडीच्या काळामध्ये थंडीपासून एक मायेची ऊब कशी तयार व्हावी त्यानिमित्ताने आपण त्यांना आज ब्लँकेटचं वाटप करत आहोत। आणि इथून पुढे सुद्धा आम्ही शाखेतर्फे वेगवेगळे उपक्रम हाती घेऊन आमच्या जे नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन नेहमी पुढाकार घेऊन काम करत जाऊ। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच सन्माननीय नेते श्री सावंत साहेब तसेच सरचिटणीस रीटाताई गुप्ता तसेच आमचे सर्व मान्यवर मंडळी यांच्या आशीर्वादाने आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा क्रमांक 155 च्या वतीने आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त एक छोटासा उपक्रम, छोटासा का होईना पण लोकोपयोगी असा उपक्रम आम्ही घेत आहोत। जे विभागातील आपले ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना आम्ही ब्लँकेट्स वाटप करतो आहे। खरं पाहता बघायला गेलं तर शाखा क्रमांक 155 ही नेहमीच आरोग्य किंवा लोकांची काळजी घेणं याच्यामध्ये खूप अग्रेसर असते। त्याप्रमाणे आम्ही नेहमी ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअर वाटप, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक कार्ड वाटप, त्याचप्रमाणे आज आम्ही ब्लँकेट वाटप करत आहोत आणि लोकांचं आरोग्य याविषयी आम्ही लक्ष देऊन ह्या सगळ्या गोष्टी बारीक आणि जाणीवतेने करत आहोत आणि जास्तीत जास्त लोकांनी आज याचा लाभ घेतला त्यामुळे आम्हाला खरं तर आम्ही जे लोकोपयुक्त काम करतो आहे ते सार्थक झालं असं आम्ही समजतो आणि या पुढेही महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा क्रमांक 155 तसेच आमची पूर्ण टीम असेच लोकोपयोगी वेगवेगळे उपक्रम व कार्यक्रम घेऊन येईल आणि लोकांच्या सेवेसाठी तत्पर हजर असणार। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना मनपूर्वक मनसे हार्दिक शुभेच्छा। शाखा क्रमांक 155 मी शाखाध्यक्ष राजू सुरवसे, महिला शाखाध्यक्षा शारदा वासनिक मॅडम, विभागाध्यक्षा सौ विशाखा वाघमारे मॅडम, उपशाखाध्यक्ष उमेश ठाकूर, उपशाखाध्यक्ष राकेश कदम, उपशाखाध्यक्ष समीर लाड, उपशाखाध्यक्ष अतुल, उपशाखाध्यक्ष शुभांगी कांबळे व आमची सर्व टीम
हा कार्यक्रम पहिल्यांदाच होत नसून एका वर्षात 3 ते 4 कार्यक्रम हा आमच्या शाखेतर्फे होत असतो आणि ह्याला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद आम्हाला भेटत असतो आणि लोक आम्हाला जे इतर पक्ष कार्य करत नाही ते मनसे करते अशी लोकांची भावना व लोक मनसेला धन्यवाद देतात की तुम्ही असंच तुमचा उपक्रम नेहमी करत राहो व आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्याची संधी मिळते आणि लोक आम्हाला पक्षाला सन्माननीय राजसाहेब ठाकरे व पक्षाच्या पूर्ण पदाधिकाऱ्यांना लोक आशीर्वाद देतात। असंच कार्यक्रम आम्ही आता गेल्या वेळी 2 कार्यक्रम झाले, हा 3रा कार्यक्रम ॲडवोकेट सचिन काळे साहेब यांनी आयोजित केला होता। तसंच आता येणाऱ्या 8 तारखेला 8 फेब्रुवारीला ई श्रम कार्ड, श्रमिक कार्ड आणि अजून 2-3 उपक्रम आम्ही येणाऱ्या 8 तारखेला तो सुद्धा आम्ही राबवणार आहे मोठ्या प्रमाणात। त्या दिवशी माझा 8 तारखेला वाढदिवस आहे, त्यानिमित्त मी तो कार्यक्रम आमच्या सर्व सहकाऱ्याच्या निमित्ताने करणार आहोत। खरंच खूप बरं वाटतं की लोकांना आपण जेव्हा मदत करतो आणि लोक त्याला उत्स्फूर्त पाठिंबा देऊन लोक आमचे जेव्हा धन्यवाद मानतात तेव्हा आम्हाला थोडंसं आमच्या अंगावर मात चढलं असं वाटतं आणि ह्यापुढेसुद्धा आम्ही लोकांची अशी सेवा करत राहो। लोकांनी फक्त आम्हाला शुभ आशीर्वाद त्यांच्यातर्फे आम्हाला येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये निवडणुकीत यश देव, आशीर्वाद देव अशी आई जगदंबाचरणे प्रार्थना। पुन्हा एकदा सर्व भारतीयांना व तुम्हालासुद्धा स्वातंत्र्य प्रजासत्ताक दिनाच्या लाख लाख मनसे शुभेच्छा। सर्वप्रथम सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज ह्या दिवशी या पुण्य दिवशी ज्येष्ठ नागरिकांसाठी कंबल ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम आमच्या ॲडव्होकेट सचिन काळेजी यांनी आयोजित केलेला आहे। ॲडव्होकेट सचिन काळेजी जे आहेत ते नेहमीच वेगवेगळे उपक्रम करत असतात। आमच्या विभागाध्यक्ष विजय गर्जेजी यांचं मार्गदर्शन त्या सगळ्याला लाभतं आणि आम्ही सगळे एकत्र येऊन लोकांची सेवा 155 मध्ये कशी होईल आणि नागरिकांना आपण कशी मदत करू शकतो याकडे आमच्या सगळ्यांचं लक्ष असतं। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचं मार्गदर्शन आणि त्यांचे विचार घेऊन आम्ही चेंबूर विभागामध्ये कार्य करत असतो। तेव्हा पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाचे खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद।